नागपुरात बुधवारी सकाळी 61 कोरोना रुग्णांची नोंद झाली। ते 61 रुग्ण नाईक तलाव बांगलादेश भागातील रहिवासी आहेत। या भागात एकूण रुग्णांची संख्या 140 वर पोहोचली असून जवळपास 700 लोकांना या भागातून क्वारंटाईन करण्यात आले होते। नागपुरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 840 वर पोहोचली आहे, तर 502 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आला आहे। सध्या नागपुरात 323 रुग्णांवर उपचार सुरू आहेत।